महाराष्ट्र मध्ये दंगली पसरवणाऱ्या रझा अकादमीवर बंदी आणा. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल असा इशारा नितीन चौगुले यांनी दिलाय. त्रिपुरा राज्यात ठरलेल्या दंगलीचा निषेध करण्यास महाराष्ट्रात रझा अकादमीच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान हिंसक वळण लागलं, त्यामुळे मालेगाव, नाशिक, अमरावती, नांदेड या ठिकाणी दंगली घडल्या. याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं पत्रकार परिषद घेत घडलेल्या दंगलीचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे. या दंगली घडण्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात आला. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात बाधा आणणाऱ्या व्यक्तीचे त्या संघटनेशी लागेबंधे असल्याचा संशय मंत्री नवाब मलिक यांचं नाव न घेता व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी राज्य सरकारकडून मंत्र्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यासोबतच रझा अकादमीच्या संघटनेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत महाराष्ट्रात बंदी आणावी, अन्यथा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरेल असा इशारा संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिलाय. हिंदुस्थानच्या वतीनं अभिनेत्री कंगना रानौत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. कंगना हिनं केलेलं विधान देशातील स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आहे. लाखो वीरांनी देशासाठी आपलं बलिदान देऊन 1947 स्वातंत्र्य मिळवलं, त्यामुळे राणावत संविधान या सर्वांचा अपमान करत आहेत आणि हे कोणीही करू नये. कंगना राणावत हिचा आपण निषेध नोंदवत असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधामध्ये त्रिपुरामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तिथली एक मशीद पाडली गेली अशी अफवा पसरवण्यात आली. अशी अफवा पसरवणाऱ्या 100 जणांच्या विरोधात तिथे गुन्हा नोंद झालेला आहे. अशी कुठलीही घटना तिथे झालेली नसताना त्याचे पडसाद 15-20 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये उमटतात आणि नांदेड, परभणी, अमरावती आणि मालेगाव या ठिकाणी रझा अकॅडमीसारखी संस्था मोर्चा आयोजित करते आणि या मोर्चाला हिंसक मोर्चा. या मोर्चामध्ये अनेक आपल्या सरकारी मालमत्तेचं, आमच्या हिंदू बांधवांच्या दुकानांचं टार्गेट करून नुकसान केलं गेलं, पोलिसांवरती हल्ले झाले, पत्रकारांवरती हल्ले झाले. अशा देशविघात कृत्य करणारे देशद्रोही रझा अकॅडमीसारखी संघटना याच्यावर आत्तापर्यंत बंदी आली नाही, तर या संघटनेवरती केंद्र सरकार आणि राज्य शासनाने ताबडतोब बंदी आणावी. कदाचित 15-20 दिवसानंतर या महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रिया जर उमटत असेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते हिंसक मोर्चे निघत असतील तर हा पूर्वनियोजित कट आहे. याचा सूत्रधार कोण हा तपासायची गरज आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेलं आर्यन शाहरुख खान ड्रग्ज प्रकरण याच्यावरती हा तपास मुळापर्यंत जाऊ नये, सरसकट ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त होऊ नये म्हणून काही लोक, सरकारमधील काही मंत्री याच्यावरती वारंवार आरोप करून हा तपास डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी किंवा हा तपास डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच अशा प्रकारच्या आंदोलनाला कुठंतरी प्रोत्साहन किंवा या मंत्र्यांकडून समर्थन दिलं गेलं आहे का किंवा मदत पुरवली गेली आहे का असा आमचा संशय आहे. तर त्या दृष्टीनेसुद्धा सरकारने ह्याच्यामध्ये तपास करावा. हे विधान केलं ते आमच्या या देशातल्या असंख्य स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांचा अपमान आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाने या हिंदुस्थानला 1947 स्वातंत्र्य मिळालं. त्या स्वातंत्र्याचा अपमान कोणी करू नये. आम्ही कंगना राणावतबद्दल निषेध व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.